साईबाबा संस्थानच्या साई भक्त निवास प्रवेशद्वारासमोर नगर मनमाड रस्त्यावर अतिक्रमण करून मनमानी करणाऱ्या व्यावसायिकांमुळे आणि येथील अवैध प्रवासी वाहतुकीमुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने संबंधित व्यावसायिकांवर कारवाई व्हावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. या विषयाचे निवेदन नगरपंचायतचे मुख्याधिकारी दिघे यांना देण्यात आले. साई भक्त निवास, साई आश्रम धर्मशाळा आणि पाशेरूम भक्त निवास या ठिकाणी प्रवेशद्वारासमोर डाळिंब विक्रेते, ट्रॅव्हल्स ऑफिस आणि छोटे मोठे व्यवसाय सुरू येथेच रस्त्यावरच वाहने उभी राहत असल्याने शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी पालकांना मोठी कसरत करावी लागते. एकीकडे शिर्डी शहरात स्वच्छता अभियान सुरू असताना येथील बेकायदेशीर व्यावसायिकांमुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. विद्यार्थी शाळेत जाताना त्यांना येथील व्यावसायिकांचे विचित्र वक्तव्य ऐकावे लागते असे यावेळी रवींद्र भोंडगे यांनी सांगितले. पाश्चरूम ते भक्त निवास इथं अतिशय मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलेलं आहे. तिथंच आपले शनिशिंगणापूर, नाशिकवाले गाड्यावाले, नाश्त्याच्या गाड्यावाले सगळ्यांनी तिथं अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्या तिथं बहिणी भगिनी जाते, आपल्या तिथून माता भगिनी जाते लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी. त्यांना अतिशय गलिच्छ भाषेमध्ये त्यांना ती भाषा ऐकून घ्यावं लागते त्यांची, कारण की त्यांचं ते आरडाओरडा चालू असतो, त्याच्यामुळं रेग्युलर आता सकाळची शाळा चालू झाल्यामुळं रेग्युलर तिथून येणं जाणं करावं लागतं महिलांना, त्याच्यामुळं खूप त्रास सोरवला. तर शिवसाहेबांना आम्ही विनंती केली आहे ते काढून घेण्यात यावं आणि ते तिथं त्यांनी नाश्त्याच्या गाड्या वगैरे अशा प्रमाणात चालू केलेलं आहे, जसं काय तिथं मोठ्या प्रमाणात रेस्टॉरंट चालू झालेले आहेत की काय अशा प्रमाणात चालू झालेले आहे. तर शिवसाहेबांना विनंती केली आम्ही की त्यांनी काढून घ्यावं लवकर लवकर. आमच्या माता बहिणी तिथून जातात त्यांना रोड मोकळा करून द्या, त्यांना पर्यायी जागा जिथं द्यायची तिथं द्या, पण तिथून आम्हाला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्या. रस्त्यामध्ये ज्या गाड्या उभ्या राहत आहे साईडला, जे अतिक्रमणमध्ये जे जहाज गाड्या वगैरे ज्या लागत आहे, तर त्यांचे जे काही वर्तवणूक वागणूक जे काही आणि रस्त्यामध्ये जे काही गाड्या लावत आहे त्याच्यामुळे शाळेतल्या मुलांना पहिला प्रॉब्लेम तोच आहे की शाळेतल्या मुलांना रस्ताच राहत नाही तिथून निघण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या संघ जे पालक राहत आहे, त्यांची माता राहते, संघ भगिनी राहते, त्यांची संघ लहान बालकांसंघ, तर हे जे गाड्यावाले जे आहे तर ते अपशब्द बोलले जाते, जे आपल्या महिलांचे जे काणे पडतात तर त्यांना शर्मेने मान खाली घालून तिथून निघावं लागतं तिथं. की ह्याच गोष्टीवरती तिथे आम्ही आता नगरपालिकेमध्ये शिवसाहेबांना आम्ही निवेदन दिलंय. संबंधित विषयावर आपण यापूर्वीही कारवाई केली, मात्र येथील व्यावसायिक पुन्हा मनमानी करतात यासाठी आता कठोर कारवाई करू असे शिर्डी नगर पंचायतच्या नगराध्यक्षा योगिता शेळके यांनी सांगितले. यापूर्वी आम्ही तिथे कारवाई केलेली आहे, त्यांना दंड पण केलेला आहे आणि आम्ही स्वतः जाऊन तेथील जे हातगाड्यावाले आणि डाळिंबवाले आहेत त्यांना तिथून हाकलून दिलेलं आहे, पण परत ते लोक येऊन बसतात आणि इतकी घाण करून ठेवतात तिथे. आता यापुढे जर त्यांनी अशा प्रकारे गावामध्ये आम्ही स्वच्छता अभियान राबवतो आहे आणि आपलं गाव शिर्डी हे सगळ्या देशपातळीवर नावाजलेलं असं गाव आहे आणि भक्त निवासा शेजारीच हा घाणेडपणा दिसत असेल, तर यापुढे सर्वांवर जे अशी घाण करतात भक्त निवास आणि सगळ्या संपूर्ण आपल्या शिर्डी गावामध्ये असे आढळले तर यापुढे त्यांच्यावर कठोर अशी कारवाई केली जाईल. शाळेतील विद्यार्थिनीचे शाळा परिसरात सुरक्षा रक्षक काळजी घेतात, मात्र बाहेरील वातावरण भीतीचेच असल्याचे साईबाबा संस्थानच्या शाळेतील शिक्षकांनीही सांगितले. एवढीच मागणी असेल की जे विद्यार्थी ज्या स्पेशली आमच्या ज्या मुली आहेत ज्या सायकलवर येतात पायी येतात, ते येत असताना त्यांना रस्त्यामध्ये खूपच अडथळा येतो आणि ज्या हातगाड्या लागलेल्या आहेत किंवा ज्या रिक्षा असतील किंवा जे टांगेवाले आहेत त्यांच्यामुळं मुलींना येण्यासाठी अडचण होते. आणि आम्ही आमच्या संस्थांचे सेक्युरिटी असतात गेटपर्यंत आहेत, पण त्यांचं ते रोडपर्यंत लक्ष देऊ शकत नाही आणि नगरपालिकेने त्यावर जर काही कारवाई केली तर निश्चितच आमच्या मुलींना त्याचा फायदा होईल. आम्ही पोलीस स्टेशनला तसं पत्र दिलेलं आहे की शाळा सुटण्याच्या वेळेत त्यांनी तिथे येऊन उभं राहायचं आणि मुलांसाठी थोडंसं लक्ष द्यायचं आहे. जे ट्रॅफिक असेल किंवा जे बाकीच्या बाहेरचे जे मुलं त्रास देतात, कॉलेज बॉयज असेल किंवा बाहेरचे जे वाईट मुलं जे असतात आमच्या मोठ्या ज्या मुली, त्यांना येण्यासाठी खूप त्रास होतो, त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशन ऑलरेडी पत्र दिले. नगर मनमाड रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी हे व्यावसायिक आपली मनमानी करत असून या व्यावसायिकांमागे काही अदृश्य गृहस्थ आपला कारभार करत असल्याचीही चर्चा सध्या शिर्डी शहरात होत आहे. प्रतिनिधी गणेश भालेरावसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास शिर्डी.